राम राम मंडळी, तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग आता चालू झालेला आहे. सकाळची वेळ आहे, आज पुण्यावर ना भाऊ आई वडील आपला क्षितिज येणार आहे तिकडं, आमचे दाजी पण येणार आहेत. तर त्यांच्या स्वयंपाकाची सकाळ सकाळ तयारी चालू झालेली आहे, स्वयंपाक चुलीवर चालू झालेला आहे. तर बघू आता काय काय चालू आहे. इकडं दोघी माई देखील स्वयंपाकाला चालू आहेत, चपातींची तयारी चालू आहे. इकडं काय शिजू घातलंय का भात? नाही, भात झाला मी इकडे निघते पर्यंत. डाळ ठेवला होता, डाळ आहे तिकडं, डाळ शिजतो पर्यंत आपण इकडे चपात्या करून घेते. टोपल्यात दोन चपात्या तयार आहे. त्या आज जरा जास्त स्वयंपाक आहे, त्यामुळे जरा वेळ लागणार आहे. आज स्वयंपाक जास्त आहे, पण स्वयंपाक पण आजचा आपला चांगला होणार आहे. चपाती अशा चुलीवर सुद्धा मस्त पैकी फुकते ते बरं का. आपल्या चिंगीला गवत आणू काढून जनावर तिकडे नेऊन बांधलेले आहे ते मी खाली. सकाळ सकाळ चिंगीच फक्त येत आहे, तर तिला गवत काढून आणू. वैरण टाकू हिला. तर मित्रांनो आपलं सगळं तयार आहे, टोपलावरून चपाती, चपात्या मस्त पैकी भाजी, तिकडे वरण, तिकडे भात, पण अजून कोणी आलेलं दिसत नाही. तर लवकरात लवकर यायला पाहिजेत, मला पण भूक लागली आहे, पण त्यांच्याबरोबर जेवावं लागणार आहे आपल्याला. खरंच भूक लागली मला हे सगळं बघून. बघू आपण त्यांच्या, हा पापड भाजून घेऊ ते आलेच करा. बघू एकदा बाहेर बघून येऊ तुम्ही. अजून तर कोणी रस्त्याकडे काय दिसा नाही, बघू येतील येतील जनावर. आपण सावलीला बांधलेली गाय हिथं बांधली झाडाखाली, दोन जनावर तिकडे लांब बांधलेले ते. आता जवळजवळ 11:30-12 वाजत आले, बघू आपण जरा वेळ वाट. गाडी तिकडे झाडाखाली ठेवायची का नाही? हा तिकडे ठेवायची झाडाखाली गाडी. किती दिवस राहिली का तिकडे? हा इतके दिवस असत का चांगलं? हि का काय झालं, सुकलाय जरा, आजारी पडलाय का? तर मित्रांनो हे सगळेजण जेवायला बसलेत. उजव्या बाजूला ते आमचे ताते आहेत, त्याच्यानंतर योगेश भाऊ आहे माझा तो, आणि पांढऱ्या शर्टवाले दाजी आहेत आमचे, आणि ते पिवळ्या शर्टवाले ते त्यांचे मित्र आहेत. सगळे जेवण करतात आता. जेवण झालं की आमचे दाजी लगेचच निघाले, त्यांना पुढं काम होतं त्यामुळे ते थांबले नाही जास्त वेळ, निघाले लगेच. काय करायला लागली का आता? टिकोड टिकोड कस काय कशासाठी ते चाललाय का परत जर्मनीला? काय हित राय राख म्हणाव ग इथं? हा हे जे खारीक फोडत होते ते खारीक खोबरं बारीक करून घ्यायचं यंत्र आहे, यंत्रावरती बारीक करून घेतोय आता आम्ही. तर मित्रांनो आपण नवीन कम्प्युटर आणलेला आहे. हा कम्प्युटर आहे आपला
आणि हिच्यात काय म्हणायचं याला कीबोर्ड हिच्यात कीबोर्ड आहे म्हणजे वायरची गरज नाही वायरलेस आहे सगळं चालू झालं कम्प्युटरला तर हा माझा भाऊ आहे जर्मनीला असतो हे नमस्कार हा आणि ते आता आलाय आज आलाय इकडं तर कसं काय जर्मनीला कसं काय आपल्या तर तिथं काय फरक वाटतोय का फरक तसं बरंच आहे आता कुठल्या दृष्टी आपण विचार करतो त्याच्यावर आहे वातावरणाच्या दृष्टीने तर बराच फरक आहे आता सध्या तिथे हिवाळा सुरू होता आणि हिवाळ्यात टेम्परेचर बरंच कमी जात मायनस मध्ये गेलत हा म्हणजे जिथं मी राहतो तिथं -10 -12 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं आणि उन्हाळ्यात पण बरंच जात आता ग्लोबल वॉर्मिंग किंवा ते आपलं टेम्परेचरचं हे चालू आहे त्याच्यामुळे साधारण 35 पर्यंत पण जात तिथं टेम्परेचर समर मधलं पण हिवाळ्यात पण बरंच कमी होतं -10 -12 पर्यंत जात साधारण टेम्परेचर आणि आता हिवाळा सुरू होता हिवाळा जस्ट संपला असेल आता तिथं एप्रिल पासून तिथं थोडस हार होतो तर मराठीत त्याला काय म्हणतो शिशिर ऋतू आपण स्प्रिंग म्हणतो इंग्लिश मधून तर तो ऋतू चालू होतो म्हणजे झाडांना पालवे वगैरे फुटते आणि मग तिथून त्या ऋतू नंतर हळूहळू मग समर चालू होतो उन्हाळा चालू होतो जून जुलै ऑगस्ट बऱ्यापैकी चांगलं मला काय म्हणायचंय की तुला भारतातलं जी आपले ही आहे ती बरं वाटतंय का तिकडचं बरं वाटतंय नाही इथलं चांगलं आहे हा भारतातलं म्हणजे साधारण नकाशावर जर तुम्ही बघितलं तर म्हणजे मॅपवर तर भारताचे जे लॉन्जिट्यूड लॉटिट्यूड नुसार जे प्लेस आहे जगाच्या नकाशावर किंवा भौगोलिकदृष्ट्या जे स्थान आहे त्याच्यात सूर्याचं म्हणजे जो दिवस आहे आणि रात्र आहे ही उन्हाळ्यातल्या आणि हिवाळ्यातल्या म्हणजे जास्त फरक नाही फक्त एक तास आणि दिवस वगैरे छोटा होतो हिवाळ्यात आणि समरमध्ये एक तास आणि मोठा होतो म्हणजे जे प्रपोर्शन आहे ते पण दिवस आणि रात्रीचं आणि अजून टेम्परेचर चेंज पण एवढं चेंज होत नाही साधारण हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये हळूहळू बदल होतो पण तिथं ड्रास्टिक चेंज आहे ना म्हणजे साधारण बघतो -10 -15 पर्यंत जातं किंवा काय काय बाकीच्या सिटी मध्ये -30 पर्यंत पण गेलं होतं टेम्परेचर आणि उन्हाळा जरी आला तर किती वर जातं उन्हाळ्यात पण गेलो होतो टेम्परेचर जातं बऱ्यापैकी वाढायला लागले आता वाढायला लागले ह्या लास्ट 5-10 वर्षात असं मी ऐकलं तिथल्या लोकांकडून कारण आता सगळीकडे टेम्परेचर वाढायला लागले हळूहळू दिवसेंदिवस प्रदूषण मत किंवा झाड कमी झाडे जे काय असेल ते बरेच कारण आहेत त्याला तर त्यामुळं काय तिथलं दिवस आणि रात्रीचं पण प्रपोर्शन त्याच म्हणजे हिवाळ्यात एकदम असं दिवस खूप छोटा होतो म्हणजे साधारण 8-8:30 दिवस उगवणार आणि 4 तर पूर्ण अंधार पडणार किंवा हे जर्मनीतलं आहे अजून युरोप मधल्या बाकीच्या दुसऱ्या देशात गेला सपोज नॉर्वे किंवा स्वीडन तर तिथं तर खूपच दिवस छोटा होतो हिवाळ्यातला साधारण 4-5 तासाचा दिवस असतो आणि रात्र खूप मोठी असते म्हणजे पूर्ण रात्रच असते म्हणजे साधारण दुपारी 2 अंधार पडतो आणि सकाळी 9:30 आसपास दिवस उगवतो म्हणजे खूप दिवसाचा पोर्शन खूप छोटा असतो आणि रात्र मोठी असते आणि उन्हाळ्यात उलट होतं कारण भौगोलिकदृष्ट्या जे त्याचं प्लेस आहे किंवा युरोपियन कंट्री किंवा जे काय जर्मनी असेल किंवा बाकीचे कंट्रीज आहेत तर उन्हाळ्यामध्ये दिवस खूप मोठा होतो म्हणजे साधारण जो सकाळी दिवस उगवतो 5 वगैरे पहाटे आणि मावळतो म्हणजे जर्मनीत तरी साधारण 10-10:30 मावळतो दिवस खूप मोठा होतो आणि मग रात्र तेव्हा छोटी होते तर हे जे खूप ड्रास्टिक चेंज होतं हिवाळा उन्हाळा भारतात तसं एकदम बदल जास्त दिसत नाही आपल्याला म्हणजे तिथं कुठं कुठं फिरलो म्हणजे कुठल्या कुठल्या देशात गेलो तिथं मी तिथं फिरलो जर्मनी तर फिरलोच बऱ्यापैकी नंतर मी स्वित्झर्लंड फिरलो परत चेक रिपब्लिक म्हणून एक देश आहे तिथं फिरलो त्याच्या आधी सौदी अरेबियामध्ये कंपनीकडून गेलो होतो तेव्हा सौदी अरेबियामध्ये फिरलो तिथं तर तिथलं टेम्परेचर मी चेक केलं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कंडिशन्स आहेत भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे त्यांचं एक हे आहे भारत सगळ्यात चांगला परत बहरीनला गेलो होतो सौदी अरेबियाच्या जवळच आहे नंतर असंच एकदा फिरायला म्हणून आपण म्यानमार सॉरी
इंडोनेशियामध्ये बालीला गेलो होतो, तर ते पण तो एशियामध्येच आहे तो, पण एवढा फरक नाही जाणवला तिथे. पण जे बाकीचे कंट्रीज आहेत, जितकं आपण दूर दूर जाऊ तितकं त्यांचं भौगोलिक दृष्ट्या चेंज होत जातं, जिओग्राफिकली चेंज होत जातं, त्यांचं प्लेस चेंज होत जातं. ओव्हरऑल भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला, त्यांचे लॉन्जिट्यूड लॉटिट्यूड जे आपण म्हणतो, अक्षवृत्त रेखावृत्त किंवा उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध जे आपण म्हणतो, त्यानुसार त्यांचं चेंज होत जातं. बरं क्लायमेट आपल्याला ते काही सामान्य लोकांना ते झेलू शकत नाही आपण इतका मोठा चेंज. त्यामुळं मग बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतात बाहेरच्या कंट्रीमध्ये. तर इंडिया असा म्हणजे भारत आपला असा देश आहे की सगळ्या दृष्टी विचार केला तर छान आहे. छान आहे. हा तर आपला कम्प्युटर झाला चालू होता आता. आता ह्यातलं एवढं मला समजत नाही, पण हळूहळू शिकन मी. मित्रांनो, जनावर आपण जागेला आणली, पाणी भरून घ्यायचं काम आहे आता आपल्याकडं. पाणी वर सोडायचं, मोटर चालू करून आलोय मी मगाशी. पाणी पडते, पाणी वर जात आहे. अजून चालू केली का मोटर? हा, पाणी वर तेवढं लाव. हा नाही, एक कॅरेट बुसकाट आणून ठेवू थोड्या वेळानं. तुझी भांडी झाली ना, बुसकट आणून ठेव. ह्या दंडाला एक सारख रोज पाणी भेटलं ना, म्हणजे वांगी लावलेली आपण येतील चांगली, पुदिन्याला पण पाणी भेटते, इथं पपईचं झाड आहे, नारळा पण पाणी भेटते. आज वांगी तोड मग, संध्याकाळच्या भाजीला वांगी तोडली म्हणजे संध्याकाळची भाजी वांग्याची होईल. आता फोल्डर बनवायला शिकली, कट कॉपी पेस्ट शिकली, डिलीट करायला शिकली. आता तुला एरो लेफ्ट बॅक एरो फॉरवर्ड एरो पण शिकवलं की बाहेर कसं जायचं, आत कसं जायचं. आता फोल्डर जनावर बसले ती आपली.